नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य कुलकर्णी तुमचं सहर्ष स्वागत करतो आपली शेती आपलं शिवार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पाहता पावसाळ्याचं सीझन चालू झालेलं आहे आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये जनावरांना च्या अंगावरती गोचिड खूप प्रमाणात दिसून येतात। मित्रांनो, जे गोचिड असतात ते जनावरांना खूप त्रास देत असतात, त्यांच्या अंगावरचे रक्त पिऊन घेत असतात। तर आणि मग काय करायचं, आपल्या जनावरांचं त्यांच्यापासून संरक्षण कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगितले आहे, त्या दोन उपायाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जनावरांच्या अंगावरचे गोचिड तुम्ही नाहीसे करू शकता। जर मी उपाय जसे सांगेल तसे उपाय जर तुम्ही केला तर ते गोचिड तुम्हाला पाहायला देखील मिळणार नाहीत। मित्रांनो, हे उपाय आम्ही स्वतः आमच्या शेळ्यांवरती करून पाहिलेले आहेत, त्याचबरोबर जनावरांवरती देखील करून पाहिलेले आहेत। त्याचा तुम्हाला खरं सांगतो, त्याचा 100% आम्हाला रिझल्ट पाहायला भेटला आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला देखील याचा 100% रिझल्ट पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लगेच आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी मित्रांनो तुमच्यासाठी दररोज अशाच प्रकारचे नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो। त्यामुळे सबस्क्राईब तर तुम्ही केलंच पाहिजे आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्यासमोर येणाऱ्या बेलच्या आयकनवरती सुद्धा नक्की क्लिक करा, कारण त्याचा उपयोग असा होतो ज्यावेळेस मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये सगळ्यात आधी त्याची नोटिफिकेशन पोहोचेल। तर मित्रांनो बेलच्या आयकनवरती सुद्धा नक्की क्लिक करा। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूयात। तर मित्रांनो, मी आता तुम्हाला एक रासायनिक औषध सांगतो। मित्रांनो, तुम्हाला खरं सांगायचं झालं तर या औषधाचा आम्ही देखील आमच्या शेळीपालनावरती उपयोग करून पाहिला आहे, त्याचा 100% आम्हाला रिझल्ट पाहायला भेटला आहे। मित्रांनो, जवळजवळ 2 महिने झाले, 2 ते 3 महिने झाले आम्ही या औषधाचा आमच्या शेळीपालनावरती उपयोग केलेला आहे, शेळ्यांवरती याचा आपण आम्ही उपयोग केलेला आहे आणि अजून एकही गोचिड आमच्या शेळ्यांवरती दिसत नाही, त्याचबरोबर आम्ही जनावरांवरती देखील हा याचा उपयोग केलेला आहे। मित्रांनो, या औषधाचं नाव आहे पोरॉन। मित्रांनो, या औषधाचं नाव पोरॉन आहे। हे यामध्ये तुम्हाला लिक्विड फॉर्म हे औषध तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये भेटून जाईल। मित्रांनो, याची किंमत हे 100 ml आहे आणि मित्रांनो याची किंमत 250 रुपये आहे। तुम्हाला मेडिकल कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये गेलं आणि पोरॉन नावाचं गोचिडांसाठी औषध द्या म्हटलं की तुम्हाला हे औषध भेटून जाईल। तर मित्रांनो, याचा उपयोग कसा करायचा आहे ते मी तुम्हाला आता सांगतो। मित्रांनो, याचा उपयोग आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे की समजा तुमच्या जनावरांचं वजन, तुमच्या शेळ्यांचं जनावरांचं वजन असेल 10 किलो, तर 10 किलोला 1 ml, फक्त 1 ml आपल्याला याचा उपयोग करायचा आहे। आणि मित्रांनो, हे आपल्याला कशा पद्धतीने लावायचं आहे ते तुम्ही पहा, नाही तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने लावचाल त्याचा उपयोग तुम्हाला होणार नाही। हे कशा पद्धतीने लावायचं आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप अजिबात करू नका। मित्रांनो, हे औषध जर्सी गाय परत म्हैस शेळ्यांवरती कोंबड्यांसाठी मेंढ्यांसाठी बऱ्याच अशा जनावरांसाठी आपण याचा उपयोग करू शकतो। मित्रांनो, हे औषध खूप म्हणजे परिणामकारक आहे। मित्रांनो, ह्या औषधाचा उपयोग करण्यापूर्वी मी तुम्हाला एक सूचना सांगू इच्छितो। मित्रांनो, हे औषध खूप डेंजर आहे। या औषधाचा उपयोग जर तुम्ही करत असाल तर मित्रांनो तुमच्या घरातील लहान मुलांना या औषधापासून दूर ठेवावे। मित्रांनो, चला पाहूयात याचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी कशा पद्धतीने हे औषध लावत आहे। शिंगापासून ते शेपटीपर्यंत मी हे औषध लावत आहे। तुम्हाला देखील अशाच पद्धतीने हे औषध लावायचं आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला हे औषध जर तुमच्या जनावरांचं वजन 10 किलो असेल तर आपल्याला 10 किलोला फक्त 1 ml औषध वापरायचं आहे। तुमच्या हिशोबाने तुम्हाला हे औषध वापरून घ्यायचं आहे। मित्रांनो, ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने हे औषध वापरत असतो त्यावेळेस 8 ते 10 तासात हे औषध तुमच्या जनावरांच्या पायापर्यंत पोहोचतं आणि ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने हे औषध लावत असतो त्यावेळेस आपल्याला भीती नसते की जनावर हे औषध बिने त्यांच्या जिभेने चाटेल, त्यामुळे याचा दुष्परिणाम होऊ शकत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला देखील अशाच पद्धतीने हे औषध लावून घ्यायचं आहे। मित्रांनो, याचा तुम्हाला 100% परिणाम पाहायला भेटेल। जर मित्रांनो याचा तुम्हाला 100% परिणाम पाहायला भेटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लावल्यानंतर 8 ते 10 तासात हे औषधाने गोचिड मरून जातात, त्या ठिकाणी गोचिड मरत असतो। जर तुमच्या गोठ्याची व्यवस्था स्वच्छता जर चांगल्या पद्धतीने असेल तर मित्रांनो हे औषध वापरल्यानंतर 2 ते 3 महिने गोचिड त्या ठिकाणी त्या जनावरांच्या अंगावर पुन्हा घेऊन त्या ठिकाणी येत नसतं। तर मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की याचा उपयोग आम्ही शेळ्यांवरती आणि जनावरांवरती देखील केलेला आहे, याचा आम्हाला 100% रिझल्ट पाहायला भेटला आहे। मित्रांनो, या औषधाची किंमत ही जास्त नाही, त्यामुळे मित्रांनो हे औषध तुम्हाला नक्कीच फायदेशीर राहील। तर मित्रांनो, याचा उपयोग तुम्ही नक्की करा, याचा परिणाम तुम्हाला कसा आला ते कमेंटमध्ये।
जर मित्रांनो हे औषध तुम्ही दूध देणाऱ्या प्राण्यांवरती उपयोग करणार असाल तर तुम्हाला एक काळजी घेणं गरजेचं आहे. ती काळजी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जनावरांना हे औषध लावणार असाल त्यानंतर 8 तास किमान 8 तास ते त्या जनावराचं त्या प्राण्याचं वासरू त्या गाईला पेलं नाही पाहिजे, म्हशीला, जे काही तुमचं जनावर असेल त्याचं पिल्लू त्या जनावराला पेलं नाही पाहिजे. त्या याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. किमान 8 ते 10 तास किमान 8 तास तरी तुम्हाला ते जनावर त्याच्या आईपासून दूर ठेवायचं आहे. तर मित्रांनो ही काळजी घेतली तर काही टेन्शन नाही, तुम्ही दूध देणाऱ्या प्राण्यांना देखील या औषधाचा उपयोग करू शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. मित्रांनो भेटूयात आपण पुन्हा अशाच प्रकारच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.